तेव्हा म्हणजे 0.78% त्रास मला चालू असून मी साधारण फेब्रुवारी डॉक्टरच्या इथं जाऊन काही गोळ्या काही मळण वगैरे लावून काहीसुद्धा कमी झालं नाही. त्याच्यानंतर मग बरेच वेळेस थांबेत असेल म्हणजे दुखायचं कमी झालं. त्याच्यानंतर मग थोडं काय खाण्यापिण्याचं आल्यानंतर थोडं सुरू व्हायचं, रक्त पडायचं, जंजर व्हायची, आत्तन हे व्हायचं, प्रसंग बरोबर व्हायचं नाही, खडी पडायची, पोटात पोट जाम व्हायचा, पोटाला फार त्रास व्हायचा. ते असे बरेच दिवस चालले 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 तर एखादे थोडं टायमाने मग कुणी सांगितलं की अमुक अमुक डॉक्टर आहे कल्याणला, तो काढतो. तर आम्ही गेलो होतो कल्याणला. कल्याणला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तिथे आम्हाला म्हटलं की आता किती दिवसापासून त्रास आहे, म्हटलं म्हणतात त्रास आहे 10-15 वर्षापासून त्रास होत आहे, तर काही आम्ही तुम्हाला काढून दाखवतो. तर त्यांनी काय केलं, एवढे एवढे कमी कमी 8-9 इंचा तर सरकत हे चांबड्याचं काय होतं आंथऱ्या पडपाने ते मस्क्यामध्ये जे बुडवलेलं होतं ते काढून दाखवून म्हटलं हे बघा तुमच्या हे काढलं आहे. म्हणजे आम्हाला त्यांनी बनवलं, चुना लावलं आम्हाला त्यांनी. इतक्यात मग चल खायत त्यांनी मग काय औषधी आणि झाडपाल्याची औषधं दिल्याची आयुर्वेदिक ते औषधं मग गोळ्या खात होतो. होतं 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 ते कमीत कमी एक महिना 1.5 महिना असा आराम होता. त्याच्यानंतर परत सुरू झालं, परत सुरू झालं ते रक्तच पडायला लागलं. म्हणजे रक्तरक्त कसं कंट्रोल कसं करायचं ते मग काय डॉक्टरने चांगलं औषध दिलं होतं तो पण चांगला असं ह्याचाच होता. त्यांनी औषध घेऊन ते मग रक्त वगैरे कमी झालं. त्याच्यानंतर मग त्रास काय ते नेहमी पसरण्याची जागा बाहेर यायची, त्याच्यामध्ये पाणी यायचं, त्याच्यामुळे त्रास रस्ते चालायला जात नसेल इतका तर बाहेर यायचा आणि त्रास व्हायचा. मग काय करा पडसाकडे व्हायचंच नाही, त्यापण अगदी बाधी व्हायची, पोटाला एकदम जाम पूर व्हायचा. नंतर मग तेवढं करणार काय, तर मग बरेच दिवस गेल्यानंतर मग असं औषध खाऊन 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 झाडपाल्याचं औषध खाऊन ते मग थोडं टाईम बरं होईल, थोडा टाईम त्रास होईल अशा पद्धतीने बरेच दिवस आम्ही काढले. त्यानंतर मग आता तुमचं हे ॲडव्हर्टाईज समजल्यानंतर म्हटलं एक दिवस आपण पाहू तर या काय आहे तिथं. तेव्हा मी इथं आलो, आल्यानंतर तुम्ही तपासणी केली, तपासणी केल्यानंतर मला तुम्ही टाईम दिला की अमुक तारखेला तुम्ही इकडे या, तुमचं आम्ही ऑपरेशन करून किंवा काढून टाकू. साई हॉस्पिटल होते, साई हॉस्पिटल या म्हणजे इथे वार्ड होता, त्या वार्डमध्ये आऊन घेऊन दीपक चौधरी यांनी आमचं ऑपरेशन केलं. आणि ते विदाउट सर्जरी म्हणजे काही कापलं उपलं काय नाही, ऑटोमॅटिक त्यांनी आपल्या पद्धतीने काय ते केलं आहे. म्हणजे इतका असा त्रास पण झाला नाही, जसं की सर्जरीला तो त्रास होतो तो त्रास झालेला नाही.